झालंय. कृषी क्षेत्र आणि शेतकरी आज त्रस्त आहे. कुठेही मदतीची हाक सरकारकडून आलेली दिसत नाहीये. ज्या काही घोषणा झाल्या असतील त्या नुसतं कागदोपत्री झाल्यात किंवा कागदावर देखील आलेत का ह्या माहिती नाही. कारण अनेक वेळा असं होतं की घोषणा होतात पण त्याची अंमलबजावणी होत नाही. आज हीच वेळ आलेली आहे की ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आलेली आहे. पण कुठेही कृषी मंत्री दिसत नाही आहेत, कृषी मंत्री फिरत नाही आहेत आणि राज्य सरकारकडून जे घटनाबाह्य सरकार आहे त्याच्याकडून मदत आलेली नाही आहे. आपल्याला ह्याच्यावर आपण देखील बघितलं, मला वाटतं प्रेसमध्ये देखील बघितलेलं आहे की सर्वत्र एकंदर जिथे जिथे नुकसान झालेलं आहे, पंचनामे काही काही ठिकाणी झाले आहेत, प्रस्ताव दुसऱ्यांदा गेलेले आहेत, पहिल्या एक रुपयाची मदत झालेली नाही आहे. दुसऱ्या ठिकाणी असे जास्तीत जास्त ठिकाणी की अतिवृष्टी झालेली आहे परतीच्या पावसाच्या वेळी किंवा सततचा पाऊस लागल्यानंतर, पण पंचनामे कुठेही झालेले नाही. भैया तुम्ही आज मराठवाड्याचा दौरा करताय, मात्र विदर्भामध्ये जे युवा सेनेचे 150 पदाधिकारी आहेत त्यांनी राजीनामा देऊन ते एकनाथ शिंदेच्या गडामध्ये प्रवेश केला आहे आणि तुमच्याच युवा सेना प्रमुख पदाला आव्हान दिले. महत्त्वाचा विषय हा आहे की आता कोणी गद्दारी केली तो महत्वाचा विषय आहे की शेतकऱ्यांचा विषय महत्वाचा आहे. माझ्यासाठी हा विषय खूप गौण आहे. मला वाटतं त्या 7 मधून 4 लोकांनी आधीच राजीनामा दिलेला, त्यांना ठीक आहे पदमुक्त केलेलं आहे, त्यांना जाऊ दे तिथे जायचंय, स्वतःचं नुकसान करू दे त्यांना. महत्वाची गोष्ट हीच आहे की आजच्या काळात जिथे 4 महत्वाचे उद्योग महाराष्ट्रातून निघून गेलेले आहेत, शेती आपण बघतोय शेतकरी त्रस्त आहे, तिथे असं घाणेरडं राजकारण करण्यापेक्षा, आणि काल तर तुम्ही बघितलं त्याचे नाव घेतात तुम्ही, मला त्यांचं नाव पण घ्यायचं नाही आहे, ते तर अशा व्यक्तीच्या बाजूला बसलं ज्यांनी काल महिलेला शिवीगाळ केलेली, त्यांना लाज वाटली पाहिजे. पण हे सगळं चालून जात आहे आणि महाराष्ट्राची लाज हे देशात काढत आहेत. आज जर बघितलं तर कृषीमंत्री आणि उद्योगमंत्री यांचा राजीनामा घेणं गरजेचं होतं आणि खरं तर आज आमचं पूर्ण लक्ष ह्याच्यावरच आहे की राष्ट्रीय महिला आयोग कृषीमंत्र्यांवर काही कारवाई करणार का. कारण ते जे शब्द त्यांनी काल वापरले आहेत त्याचा उच्चार पण आपण करू नाही शकत. पहिल्यांदा नाही, दुसऱ्यांदा नाही, 7-8 वेळा त्यांनी वापरलेले शब्द आहेत. ते शब्द त्यांनी मागेही घेतले नाहीत, माफी मागितली नाही, पण माफी जरी मागितली तरी कुठेही पश्चाताप झालेला वाटत नाही. आणि असं जर कुठच्याही मंत्र्यांनी कोणाबद्दलही असं काही बोलावं आणि मग फोन करून मुख्यमंत्री समजूत देतात, काहीतरी करतात आणि मग परत तसंच्या तसं चालतं, मला वाटत नाही हे योग्य. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, नुसतं राजीनामा नाही तर कारवाई झाली पाहिजे. कारण ह्या राज्याच्या मंत्रिमंडळात तुम्ही बघाल तर एक सुद्धा महिला नाही आहे. कदाचित ह्याचा अर्थ हाच असू शकतो की महिलांसाठी हे राज्य ह्या खोके सरकारखाली सुरक्षित नाही. त्यांना फिरू दे ना, मला त्यांच्याकडे माझं लक्ष नाही. महत्वाचा विषय हाच आहे की ते कुठेही जाऊ शकतात, जे गद्दार कुठेही जाऊ शकतात. मी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं, जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, की वेदांता फॉक्सकॉनवर त्यांनी माझ्यासमोर मीडियाच्या समोर 1-on-1 डिबेट लावला. आपण पण प्रश्न विचारा, मी पण विचारेन, पण अजून कुठेही त्यांच्याकडून काही उत्तर आलेलं नाही. युवा सेना प्रमुख पदाला त्यांनी चॅलेंज केलंय. 150 विदर्भामध्ये जे कार्यकर्ते आहेत युवा सेनेचे, त्यांनी युवा सेना प्रमुख पद हे श्रीकांत शिंदे घ्यावं अशी मागणी केली. तुमच्या पदाला त्यांनी चॅलेंज काय? स्वतःचं जे ना काही विचारसरणी नसते, स्वतःची ओळख नसते, ते कोणाचंही काही घेऊन फिरतात. आणि चोरी करायला 40 आकडा हा महत्वाचा आहे का? उद्या मला हे पण आश्चर्य वाटणार नाही जर उद्धव साहेबांशी आणि माझे त्यांनी ते मास्क असतात ना प्रचारामध्ये ते लावून फिरले आणि सांगितलं की आम्हीच उद्धव ठाकरे, आम्हीच आदित्य ठाकरे. हे करू शकतात. ही वृत्ती आहे, ही वृत्ती आहे. जे इमान विकून समोर जातात त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नसते. आता हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. पण ओला दुष्काळ असेल किंवा कायदा सुव्यवस्था असेल किंवा ह्या 40 गद्दारांमधून जी वागणूक लोकांना मिळते, एक गद्दार मुंबईच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतात, आर्म्स ऍक्टची केस होते पण कारवाई झालेली नाही आहे. दुसरे गद्दार कालच 2 युवा सैनिकांची सुपारी देऊन बसलेले आहेत, ते सगळीकडे आलेले आहेत. तिसरे गद्दार महिलांना शिवीगाळ करतात, TET त्यांचा घोटाळा आहे. चौथे गद्दार सांगतात चुन चुन के मारेंगे. पाचवे गद्दार कुठच्या तरी सरकारी कार्यालयात जातात आणि तोडफोड करून येतात, पण कुठेही गृह खात्याकडून कारवाई झालेली नाही आहे. तसंच वेदांता फॉक्सकॉन असेल, 3 मोठे अजून प्रकल्प असतील, म्हणजे एकंदर 4 प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर निघून गेलेत, कुठेही काही त्यांच्याकडून वक्तव्य नाही आहे. एक थोडी गडबड करण्याचा प्रयत्न करत होते, स्पष्टीकरण मी दिलेलं आहे फॉक्सकॉन आणि वेदांता फॉक्सकॉनमध्ये. मी त्यांना एवढं हतबल कधीच बघितलं नाही आहे. आणि मी परत सांगतो की ह्या खोके सरकारमध्ये देवेंद्रजींची बदनामी होत आहे. मी जर त्यांच्या जागी असतो तर राजीनामा देऊन बाहेर पडलो असतो आणि पूर्ण निवडणुकीला सामोरे गेलो असतो, महाराष्ट्रात निवडणुका लावल्या असते. विजय शिवतारे असं म्हणतात की आमच्यावर जे जे आरोप करतात त्यांना त्यांच्यावर आम्ही मानहानीचा दावा करणार आहोत, नोटीस पाठवणार आहोत. पण आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्यावर मानहानीचा दावा करणार आहोत 50 खोक्यावर. नाही, आता मग आम्ही 49 खोके बोलतो. पण जनतेत 50 खोके, आता ते जे बैल पोळ्याला 2 बैलांवर 50 खोके, ते बैलांवर पण नोटीस पाठवणार आहे का?
33 देशांना ज्यांची गद्दारीची नोंद यांची घेतलेली आहे त्यांना पाठवणार आहे का? महाराष्ट्राची जनता जी 50 खोके एकदम ओके हे मी नाही बोलत आहे, जनतेतून आलेले त्यांना घेणार आहे का? गावागावात झालेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते जे काही बोलतात त्यांना आम्ही एवढं महत्त्व देतच नाही आहे. ते त्यांचं काय घेणं देणं या सगळ्या गद्दारीमध्ये? तर त्याच्यात आहेत का भाग हे त्यांनी पहिलं सांगावं की त्यांना का झोंबले 50 खोके. शेतकऱ्याला अनुदान मिळण्यासाठी तुम्ही काय करणार? आम्ही आवाज उठवत आहोत. आपण बघत असाल आज ही भावना सर्वत्र मला दिसत आहे. मला अनेक शेतकरी बोलले की आज उद्धव साहेब जर मुख्यमंत्री असते तर ओला दुष्काळ जाहीर झाला असता आणि मदत आली असती. मला वाईट वाटतं म्हणजे एक पहिल्यांदा अर्थात थोडं आपल्या सर्वांना हसायला येतं. ते जसं बोलतात मस्करी उडवतात टिंगल कावली करतात. पण कृषीमंत्र्यांनी हायवेवरनं असं पळून जाणं असेल, शेतकऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न करून देखील पळून गेले. आज मला ते शेतकरी भेटले मला आणि तसंच पुढे गेल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काही विचारलं त्यांनी. ठीक आहे, वैयक्तिक जीवनात तुम्ही जे काही तुमचं घेत असाल आवडीनिवडी तुमच्या वैयक्तिक असतात. पण तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या दौऱ्यावर असताना जेव्हा तुम्ही त्या खात्याचे मंत्री आहात ज्या खात्यात एवढं सगळं गडबड चालू आहे, गोंधळ चालू आहे आणि शेतकरी देखील त्रस्त आहे, त्यावेळी तुम्ही असे काही वक्तव्य करू शकता का? बरं, त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही एका ठिकाणी थांबत नाही, तुम्ही महिलेला शिवीगाळ करता. म्हणजे हाच मोठा विषय झालेला आहे की कोणाचाही अंकुश ह्या 40 गद्दारांवर राहिलेला नाही. आणि मग माझा प्रश्न हाच राहतो की हे जे काही सगळं चाललेलं आहे ते त्यांच्या मित्रपक्ष म्हणजे भाजप कदाचित त्यांच्यात लवकर प्रवेश करतीलच आहे, त्यांना सगळं हे मान्य आहे का? कारण आत्तापर्यंत तरी मी जे काही ऐकायचो त्यांना मान्य नव्हतं, पण कदाचित हे सगळं जे काही चाललं आहे ते त्यांना मान्य असेल. विमा कंपन्या पण खूप मोठी फसवणूक केली जाते. शिवसेना स्टाईलला विमा कंपन्याकडून विमा शेतकऱ्यांना मिळवून दिला जाईल का? तसं आंदोलन असेल का? विमा कंपन्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांना नाही सगळ्यांनाच बोलता येते. एक तुम्ही महत्वाचा जे विषय घेतलेला आहे की शिवसेना किंवा शिवसेना स्टाईल, ठीक आहे जेव्हा आंदोलन होईल तेव्हा होईल. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की कैलासजींनी आता जे उपोषण केलं कुठे आहे खालीच त्यांनी जे उपोषण केलं त्याच्यानंतर एक विमा कंपनी हल्ली आणि त्यांनी जे काही देणं होतं ते दिलेलं आहे. पण हे झालं 2020 2021 असेल 22 असेल आत्ता देखील सरकारची काहीच जबाबदारी राहत नाही का? विरोधी पक्षावरच जबाबदारी आहे का की आंदोलन करा आणि हे सगळं मिटवून घ्या? मग कृषीमंत्री काय करतायत? 2021 नक्कीच, पण आत्ता देखील उपोषणाला बसलीच ना, जरी आमचं सरकार असलं तरी जे काही राहिलं असेल जे काही असेल. आता अजून एक भावना अशी आहे की उद्धव साहेबांच्या काळात जी कर्जमुक्ती झाली ती सगळ्यांना मिळाली, तर आहे जे काही असेल ते असेल, पण ते लोकांसमोर आलं पाहिजे. उलट सरकारने ह्याच्यात थोडं धुवा बनवून लोकांची मदत केली पाहिजे. कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली, सुषमा अन्नाऱ्यांच्या भाषणावर बंदी घालण्यात आली, त्याच्यानंतर आपल्याकडे शरद कोळी आहे त्याच्यावर गुन्हे दाखल झाले. सगळं काय डर अच्छा आहे, डर अच्छा आहे. शिंदे सरकारमध्ये आपण जर पाहिलं तर महिला नेते जे आहेत त्यांचा आदर होताना पाहायला मिळत आहे. काल सुप्रियाताईंवरती टीका केली, आता सुषमा अन्नाऱ्या त्यांच्यावरती चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. काय बोलले ते? त्यांचं असं म्हणणं की त्यांनी तारतम्य बाळगून बोलावं. आता काय झालंय, बावनकुळे साहेब असतील, गुलाबराव पाटील असतील, काल अब्दुल काय ठीक आहे ते असतील, पण हे सगळे लोक जसे बोलत चाललेले आहेत ज्या मंत्रिमंडळात महिलाच नाही आहे, ज्या मंत्रिमंडळ जे बेकायदेशीर आहे घटना बाहेर त्यांच्याकडून अपेक्षा कमीत कमी आहे, तरी देखील ही माणुसकी आणि सभ्यताची बेसिक एक प्रोटोकॉल असतो. आपल्याला मंत्री म्हणून सोडा, बेसिक प्रोटोकॉल आपल्या घरात जे संस्कार झाले असतात कुठच्याही महिलेशी कसं वागावं कसं बोलावं हे आपल्याला आई वडिलांनी आजोबांनी आजीनी शिकवलेलं असतं, आपल्या समाजात आपण शिकत असतो आपल्या शाळेत शिकत असतो. पण हेच जर संस्कार झाले नसतील आणि त्यांच्या मनातल्या जे काही गोष्टी असतील त्या अशा उघडपणे बाहेर येत असतील तर हे भीतीदायक वातावरण आहे. आदित्य ठाकरेंना दुष्काळी दौरा अतिवृष्टी दौरा करायला वेळ झाला का? उशीर झालाय का? आता अतिवृष्टी होऊन एक महिना झाला, आता तुम्ही अतिवृष्टीची पाहणी करा. पण आदित्य ठाकरे फिरून काही देऊ शकतात का, काही घोषणा करू शकतात का? नाही, मी यांचा आवाज बुलंद करतोय, पण ज्यांनी करायला पाहिजे ते फिरतायत का? काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेसाठी पैसा कुठून येतो नाही, त्यांच्याकडे मी लक्ष नाही देत. त्यांना त्यांच्या पक्षाने स्थान दाखवलेलं आहे. अंधेरीच्या निवडणुकीत फॉर्म कोणी भरायला लावला कोणी मागे घ्यायला लावलं हे जर आपण थोडं अनालिसिस केलं तर आपल्याला कळेल. मी 11 तारखेला तिथे जाणार, भेटणार आहेत का नेमकं कशा पद्धतीने तुमच्यासोबत कोण कोण नेते वगैरे? आता ते सगळं ठरते, अजून काही डिटेल्स येतील. आपल्याच्या मुलावर अनिल परवानी प्रचंड अन्याय केलाय, त्यामुळे त्यांना अटक करा अशी मागणी आहे. तर रामदासपर्यंत आता असं म्हणजे तुम्ही काही राजकीय तुमचे जे काही हे असतील भांडणं हे काही आपली एक तुम्हाला अजून एक सांगतो, तुम्ही महत्त्वाचा विषय घेतला. आज जे काही आपल्या राज्यात चाललेलं आहे कोणी या सरकारच्या विरुद्ध काही बोललं की चौकशी करा, ह्याची चौकशी करा, त्याची चौकशी करा, तुरुंगात टाका, तडीपारी करा, खोटी केस टाका, हे सगळं जे चाललेलं आहे
हे हुकुमशाहीच्या दिशेने आपण चाललेलो आहोत की म्हणून हुकुमशाही आल्यासारखंच वाटायला लागलं. तुम्ही सभेला परवानगी नाकारता, सुषमाताईंना छळत आहात, किशोरीताईंना छळत आहात, लटकेताईंना देखील छळलं म्हणजे महिलांचं छळ सुरू आहे, दुसऱ्या बाजूला हुकुमशाही चालू आहे. आपल्याला देखील सांगून ठेवतो की आज राजकीय लोकांना सतवत आहेत, उद्या आपल्याला पत्रकार म्हणून देखील सतवतील. ऑलरेडी त्यांनी एकदा सांगून झालेलं की हिज मास्टर वॉइस, कुठेही त्यांनी शब्द मागे घेतले नाही. दुसऱ्या दिवशी अजून एका आमदारांनी पत्रकारांची टिंगल उडवली की चाय बिस्किट पत्रकार, हिज मास्टर्स वॉइस. हे सगळं एकाच बाजूने चाललं आहे की हुकुमशाही, हिटलरशाही आपल्या राज्यात आणण्याचा प्रयत्न आहे. उस्मानाबादच्या परांड्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोर्चा निघाला, अनेक मोर्चे निघताय, मात्र मराठा आरक्षणासंदर्भात ठोस कुठली भूमिका घेतली जात नाही, कशी तुमची भूमिका असेल शिवसेनेच्या? नाही, मला वाटतं कोणीतरी सांगितलं ना की सरकार येऊ तर 3 महिन्यात आम्ही देऊ, 4 महिने होऊन गेले सरकार आलेलं. अनेक विषय असे आहेत आणि आम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये अनेक विषय असे घेणार. जसं आता शिधा वाटप देखील महत्त्वाचा विषय आहे. मला वाटतं कुठच्या तरी एका मंत्र्यांनी, गद्दार मंत्र्यांनी सांगितलं की तुळशीच्या लग्नापर्यंत दिवाळी असते. आता लग्न होऊन 3 दिवस झालेत, शिधा वाटप झाले नाही, सगळ्या वस्तू पोहोचल्या आहेत का, काय वस्तूचा दर्जा आहे, हे देखील आपल्या 38 लाखांचा तांदूळ पकडला रेषेचा. आता हे सगळे प्रश्न तुम्ही लोकांसमोर आणताय आणि जसं मी सांगितलं ना की हे सरकार हे एवढं बेकायदेशीर आहे, एवढं घोटाळेबाज आहे. जर मी उपमुख्यमंत्र्यांच्या जागी असतो तर बदनामी सहन करण्यापेक्षा सरकारमधून बाहेर पडलो असतो आणि महाराष्ट्रात निवडणुका जाहीर केल्या. असं तुम्ही म्हणाला बाहेरच्या भाषणामध्ये, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्यापूर्वी काही शेतकरी म्हणाले आम्हाला मदत केली पाहिजे. खरं पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होतात, अशा आत्महत्या होऊ नये याच्यासाठी शिवसेना आता कोणत्या स्टाईलचं आंदोलन करेल किंवा ह्या आत्महत्या. परत मी तुम्हाला सांगतो की आंदोलनाची वेळ यावीच कशाला, शेतकरी काही आपले नागरिक नाही आहेत, शेतकरी काही जनता नाही आहे. आणि हे जर सरकार सांगत असेल आम्ही लोकांचं सरकार आहोत तर कुठे घोषणा ज्या झालेल्या आहेत ते लोकांपर्यंत कुठे पोहोचले? सर निष्ठावंत शिक्षण तुम्हाला मातोश्रीवर भेटण्यासाठी पाहिजे निघून येते, त्यात हे 2005 हे आलते तर भेट होऊन देत नाही. तिथं निष्ठावंत भेटत असतात अरे नाही ते डोके ठरवते काम करतो महाराजांची पूर्ण मेहनत आहे, त्यांचं चांगलं काम आहे ना महाराजांचं.